यंदा कोरोनाचं विघ्न गणेशोत्सवावर आलंय. या संकटामुळे पेणमधील आवडत्या बाप्पाच्या मूर्त्यांची ठाणे शहरातील आवक मंदावणार असल्यानं घरगुती गणेशोत्सवांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे शहरातील गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीनं साजरा होणार असल्यानं मूर्त्यांची कमतरता आणि वाढत्या किमतीमुळे देखील या उत्सवावर चिंतेचे ढग आहेत. त्यातच मूर्तीकारांनी कारखान्यातून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 15 ऑगस्ट पर्यंत भक्तांनी गणेश मूर्त्या घेऊन जाव्यात असं आवाहन मूर्तीकारांनी केलंय. दरम्यान यंदा पर्यावरणवादी शाडूच्या मूर्त्या उपलब्ध होणार नसून पर्यावरणवाद्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर समाधान मानावं लागणार आहे. तसंच ऑइल पेंटच्या रंगानं रंगवलेल्या मूर्त्याच उपलब्ध होणार आहेत. असं असलं तरी भक्तांनी मात्र गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे.